नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी एकमत मध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज तारखे 31 मार्च 2022 तर एमपीएससी एकमत मध्ये दोन प्रमुख अपडेट आले आहेत। ह्या दोन्ही अपडेट आपण आज चॅनल मध्ये पाहणार आहे। त्यापैकी पहिली म्हणजे गुड आहे, त्यानंतर दुसरी बॅड अपडेट आहे। ओके, सुरुवातीला आपण बॅड अपडेट पाहू। बॅड अपडेट का त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे। सुरुवातीला विषय समजून घ्या। महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त परीक्षा 2021 उमेदवारांच्या बैठक व्यवस्थेबाबत ही अपडेट आली आहे। विद्यार्थ्यांची इच्छा नसताना सुद्धा त्यांना सेंटर चेंज करून देण्यात आलं आहे, त्याबद्दल ही बॅड अपडेटच म्हणता येईल। महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त परीक्षा 2021 ही एक्झाम 30 एप्रिल 2022 होणार आहे। पुढच्या महिन्यामध्ये ही एक्झाम होणार आहे। 6 उपकेंद्रावर किंवा जिल्हा केंद्रावर होणार आहे। अमरावती, मुंबई, औरंगाबाद, नाशिक, नागपूर आणि पुणे अशा 6 जिल्हा केंद्रावर ही एक्झाम होणार आहे। जे पुणे जिल्हा केंद्र आहे ते ह्या ठिकाणी जे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला तर त्यांच्यासाठी अडचण निर्माण झाली। या ठिकाणी माहिती सांगितली की विषयांकित परीक्षेच्या जाहिरातीस अनुसरून आयोगाच्या अर्ज सादर करताना उमेदवारांनी त्यांच्या पसंतीचा जिल्हा केंद्र निवडले असले तरी काय म्हणले, जर त्यांनी पसंतीचा जिल्हा केंद्र निवडले असले तरी पुणे जिल्हा केंद्रावरील प्रवेशासाठी कमाल क्षमतेपेक्षा म्हणजे जास्त जास्तीची क्षमता आहे त्या क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात उमेदवारांचे अर्ज प्राप्त झालेत। सदर बाब विचारात घेता प्रस्तुत परीक्षेचे आयोजन सुरळीतपणे होण्यासाठी पुणे जिल्हा केंद्र निवडलेल्या उमेदवारापैकी पुणे महसूल विभागाच्या बाहेरील जे विद्यार्थी असणार आहे, तर म्हणजे ॲड्रेस प्रूफ असणार त्यांचा, त्यांना बाहेरच्या महसूल विभागामध्ये आता सेंटर दिलं जाईल। म्हणजे अमरावती जे विद्यार्थी त्या भागातील त्यांना तिकडचं दिलं जाईल। मुंबई, त्यानंतर नाशिक, नागपूर ह्या जिल्हा केंद्रावर त्यांना त्या ठिकाणी प्रवेश दिला जाईल। नंतर सांगली वरील व्यवस्थेमध्ये प्रवेश देण्यात आलेल्या जिल्हा केंद्र बदलण्याची विनंती कोणत्याही कारणास्तव किंवा सौभिकाली मान्य केली जाणार नाही। कोणत्या कारणास्तव तुमच्या जी रिक्वेस्ट येणार ती ॲक्सेप्ट केली जाणार नाही, ही तुम्हाला कंपल्सरी इच्छा असो किंवा नसो। ओके, ही पहिली बॅड अपडेट म्हणते। त्यानंतर आनंदाची किंवा गुड अपडेट पाहू आपण। ही सुद्धा 31 मार्च 2022 रोजी आली की राज्य सेवा परीक्षा 2021 करता अर्ज सादर करण्याबाबत ही अपडेट आहे। आता ही सुद्धा बॅडच आहे, कारण जे विद्यार्थी सिलेक्ट नाही झाले त्यांच्यासाठी बॅड अपडेट आहे, जे विद्यार्थी सिलेक्ट झाले त्यांच्यासाठी गुड आहे। आता आयोगामार्फत जे मेन्स एक्झाम आहे तर त्यासाठी फॉर्म भरण्याची मुदत सुरू झाली, म्हणजे शेवटची तारीख ही आता 14 एप्रिल 2022 आहे। फॉर्म भरण्यासाठी सुरुवात झाली आहे। जे विद्यार्थी याला क्वालिफाय झालेत मेन्स एक्झामसाठी 2021 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021, तर त्या विद्यार्थ्यांनी फॉर्म लवकरात लवकर भरणं आणि जिल्हा केंद्र किंवा जे सेंटर असणार आहे, समजा उदाहरणार्थ पुणे विद्यार्थी असतील ज्यांना पुणे केंद्र पाहिजे असेल त्यांनी पुणे लवकरात लवकर सिलेक्ट करा, जेणेकरून तुम्हाला बाहेरचे की आउटसाईडचे सेंटर दिले जाणार नाही। ओके, तर त्याच्यामुळं ओके व्हिडिओ संपल्या तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करायला जाऊ शकता। ओके मित्रांनो, ही गुड अपडेट होती। ह्या दोन्ही अपडेट पाहिल्या तर तुम्हाला कोणती चांगली वाटते याबाबत तुमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की प्रतिक्रिया कळवा। व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब केलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आयोगाच्या जेवढ्या इम्पॉर्टंट अपडेट असतात त्या सर्व आपण आपल्या चॅनलवर प्रथम आणत असतो। ओके, थँक्यू।